गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। कोरोना हा रोग नसून तो चीनचा डॅम्बिसपणा आहे, त्यामुळे कोरोनाची कोणीही भीती बाळगण्याची गरज नाही असा अजब दावा संभाजी भिडे यांनी केला। रविवारी डिचोलीत आयोजित महासभेत ते बोलत होते, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी। कोरोनाला प्रतिकार करण्यासाठी हा मास्कची आवश्यकता नाही, भंपकपणा आहे। तोंडाला मुसकी बांधली की कोरोनाचा प्रतिकार होतो, भंपकपणा आहे। म्हणलं माझं शिक्षण एमडी नाही आणि मी वैद्य नाही, पण याचा साक्षात्कार मला आधीच झालाय। डोळे मिटल्यानंतर जे दिसू शकतं ती ताकद सूर्य उपासनेने मला प्राप्त झाली। भंपकपणा चाललाय, संबंध देश वेठील धरलाय, पण कुठला कोरोना? कोरोना नाहीये। या कोरोनाच्या माध्यमातून चीन संबंध जगाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो की आम्ही तो आम्ही उत्पन्न केलाय। ऐस म्हणजे 101% खोट आहे। ब्रह्मांडाची उत्पत्ती झाल्यानंतर जो कोणी भगवंत आहे त्यांनी जे काही सृष्टीत उत्पन्न केले त्याच्यामध्ये या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीनंतर मानव जात एवढं सुद्धा काही भर घालू शकलेली नाहीये। कुठलंही फळ, कुठलीही भाजी, कुठलाही खाद्यपदार्थ, कसल्याही प्रकारचं दूध अशी बात नाही। एखाद्या प्रकारचा प्राणी मानव उत्पन्न करू शकत नाही। मग अशी ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे तर कोरोना त्याचा जंतू आमच्या प्रयोगशाळेत उत्पन्न केला हा चीनचा डॅम्बिसपणा आहे, आणि ह्याच्यापेक्षाही आम्ही जंतू उत्पन्न करून मानवजातीला मारू शकतो, जगावरती राज्य करू शकतो, हे त्यांना दाखवायचे। त्यात काही तथ्य नाही। मी आजपर्यंत गोव्यात कधी आलो नव्हतो। गोव्यात यायला एक क्वालिटी लागते माणसाची, ती क्वालिटी माझ्या पर्सनॅलिटीमध्ये नाही। कुठे गेला होता? आम्ही गोव्याला गेलो। आम्ही कधी गोव्याला आलो ते बरंच वाटत नाही। लोक ज्याच्यासाठी गोव्यात येतात जमत नाही, पण आलो। शेवटी हिंदू मनुष्य स्वार्थी आहे, तर तेवढं ते अभिवचन पाळणारा हिंदू समाज हिंदुस्थान उत्पन्न करण्याचं काम त्या सिंहासनाच्या संस्थापनेपासून सुरू होणार आहे। भूदल, नौदल, वायुदल, अण्वस्त्र, क्षेपणास्त्र या हिंदुस्थानच्या या भारतमातेच्या या धर्माच्या रक्षणासाठी जितके आवश्यक आहे त्याच्या अनंतपट आवश्यक ही स्फूर्ती प्रेरणा देणार शिवछत्रपतींनी दिलेले जे अभिवचन आहे ते स्थापन करणं महत्वाचं आहे। ते करणार आहोत। या देशाच्या स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची, अस्तित्वाची, सगळ्या शत्रूंना निर्धारण करण्याची कामगिरी करणार ते सिंहासन आहे, ते करायचं आहे।